नटवर्य नटश्रेष्ठ नटसम्राट दंतचिकित्सक डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचा जन्मदिवस वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातल्या संभाजीराजे यांच्या भूमिकेनंतर घाणेकरांना अफाट लोकप्रियता मिळाली. सन 1960 ते 1990 या काळातले ते पहिले मराठीतले सुपरस्टार होते. घाणेकर यांनी मराठीसोबत काही हिंदी चित्रपटामध्येही काम केलं आहे. 1952 साली त्यांचा पहिला मराठी चित्रपट लक्ष्मी आली घरा यामध्ये त्यांनी अभिनय केला होता. डॉक्टर घाणेकर यांनी दोन लग्न केली. त्यांची पहिली बायको रोगतज्ज्ञ इरावती कर्णिक यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर सुलोचना दिदी यांची कन्या कांचन लाटकर यांच्याशी त्यांनी दुसरा विवाह केला. सन 1960 ते 1990 या काळात ते मराठीचे पहिले सुपरस्टार होते. परंतु त्याचबरोबर 1960 ते 1990 या काळात ते सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेतेसुद्धा होते. 1960 रिलीज झालेल्या हिंदी चित्रपट दादीमामध्ये काशीनाथ घाणेकर यांनी अशोक कुमार आणि बीना रॉय यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. 1968 रिलीज झालेला मधुचंद्र या चित्रपटाने घाणेकर यांना एक प्रख्यात स्टेज अभिनेता आणि एक प्रमुख मराठी चित्रपट स्टार बनवले. त्यांचा गौरव म्हणून ठाणे महानगरपालिकेने आधुनिक पद्धतीने बांधलेल्या थिएटरला डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह हे नाव दिले आहे. काशीनाथ घाणेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली काही नाटकं पुढीलप्रमाणे: रायगडाला जेव्हा जाग येते, अश्रूची झाली फुले, इथे ओशाळतो मृत्यू, गारंबीचा बापू, आनंदी गोपाळ, शितू, तुझे आहे तुझं पासे, सुंदर ही होणार, मधुमंजरी, लक्ष्मी आली घरा. तर डॉक्टरांचे काही नावाजलेले चित्रपट यामध्ये लक्ष्मी आली घरा, धर्मपत्नी, पाठलाग, दादी महा हिंदी, मधुचंद्र, एकता, प्रीत शिकवा मला, अभिलाषा हिंदी चित्रपट, देव माणूस, गरबीचा बापू, मनातला तार देव, अजब तुझे सरकार, जे घर गंगेच्या काठी, हा खेळ सावल्यांचा, चंद्र होता साक्षीला, असे काही चित्रपट डॉक्टर घाणेकर यांनी केलेत. नाटक रंगमंचावर पहिली शिटी पडली ती घाणेकरांच्या रूपात. असे एक अलौकिक अद्भुत कलाकार पिढीन पिढी होणे नाही. लाल्या ही त्यांची व्यक्तिरेखा अतिशय गाजली होती. असा हा बहुरंगी आणि बहुढंगी त्याचबरोबर मराठीतला पहिला सुपरस्टार 2 मार्च 1986 रोजी काळाच्या पडद्याआड गेला. अशा या मराठीतल्या पहिल्या सुपरस्टाराला द फिल्मी गप्पा या यूट्यूब चॅनलकडनं मनपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली.